माझ्या प्रिय सखींनो, आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सखींनो, केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मेहंदीचा वापर करतो. मी गेले कित्येक वर्ष नुपूर हिना मेहंदी अप्लाय करत आहे आणि मला याचा खूप छान रिझल्टसुद्धा मिळतो. यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असल्याने केसांमधील डँड्रफही कमी होतो. एकंदरीत काय तर मेहंदी ही केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण केसांना मेहंदी कशी लावावी, केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी, मेहंदी लावल्यावर केसांना तेल आणि शॅम्पू लावावा का आणि लावायचा तर कधी लावायचा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सखींनो, इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे. मेहंदी कधीही स्टील, सिरेमिक किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात भिजू नका. लोखंडाची कढई किंवा पॅनमध्ये पिजवल्याने लोखंड मेहंदीमध्ये उतरते आणि रंग अधिक गडद केसांमध्ये बसतो. यामुळे केसांना अधिक फायदाही होतो. इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 2 चमचे मेथीचे दाणे घालत आहे. मेथीचे दाणे केसांसाठी खूप मोठे वरदान आहे. केसांच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे केस पांढरे होत नाहीत. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लवंग घालत आहे. मेहंदी ही शरीरासाठी थंड असते, त्यामुळे खूप जणांना सर्दीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लवंग घातल्याने थंडाव्याचा त्रास होत नाही. लवंग उष्ण असते, त्यामुळे केसांवर रंग जास्त वेळ टिकून राहते आणि छान रंगसुद्धा येतो. काही कढीपत्त्याची पाने घालत आहे. तर कढीपत्त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई यासारखे गुणधर्म असतात. तर हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. तसेच पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता हा रामबाण उपाय आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 चमचा एवढी कॉफीची पावडर घातलेली आहे. तर कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे सर्दीचा त्रास होत नाही. त्याशिवाय कॉफीचा काळेपणा मेहंदीमध्ये उतरून केसांना चांगला रंग येतो आणि केस मुलायमसुद्धा होतात. आता या सर्वाचा अर्क पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपण छान बॉईल करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. तर आपण 1.5 ग्लास पाणी जे घातलेले आहे ते 1 ग्लास साधारण होईपर्यंत आपण ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, तुम्ही रंग बघू शकता कढीपत्त्याचा आणि मेथीचे दाणेसुद्धा आपण जे घातलेले आहेत त्याचा रंग कसा झाला आहे बघू शकता. कढीपत्ता पूर्ण हिरवा गार होता, तर आता एकदम कलर त्याचा फेंट झालेला आहे. म्हणजे याचा सर्व अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे. आणि आता आपण ह्याला बंद करून घेऊया. आणि आपण जे 1.5 ग्लास पाणी घातलेलं होतं ते सुद्धा जवळजवळ 1 ग्लास इतकं झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी थंड झाल्यावर आपण ह्याला गाळून घ्यायचं आहे. तर पाणी थंड झाल्यावरती मी गाळून घेतलेलं आहे आणि आपण ते त्यामध्ये जे मेथीचे दाणे, कढीपत्ता वगैरे घातलेले असते तर ते सुद्धा तुम्ही नंतर एकदा मिक्सी करून मेहंदीमध्ये मिक्स केलं तरी चालेल. तर आता आपण मेहंदीची पावडर जी आहे ती मी या लोखंडीची कढई आहे त्यामध्ये घालून घेत आहे. तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला जेवढी मेहंदी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये आता मी 1/2 लिंबू घालणार आहे आणि लिंबू हा कोंड्याची समस्या कमी करतो आणि केसांवरती नैसर्गिक चमकसुद्धा येते. तर ज्यांना डँड्रफ आहे त्यांनी नक्की लिंबू घाला. लिंबू किंवा दहीसुद्धा घालू शकता. आता आपण जे गाळून घेतलेलं पाणी आहे ते थोडं थोडं यामध्ये मिक्स करून छानपैकी तुम्ही याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये व्हिटॅमिन ईचे 3 कॅप्सूल मी घालत आहे. तर व्हिटॅमिन हे अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी छान लाभदायक आहे. आणि व्हिटॅमिन ई हे केसांसाठी मॉइश्चरायझर आहे, त्यामुळे केस तुटणे, कुमकुवत होणे यासारख्या समस्या कमी होतात आणि केसांची वाढसुद्धा याने छान होते. तर तुमच्याकडे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असेल तर नक्की टाका. तुम्ही नॉर्मली जेव्हा तेल अप्लाय करता डोक्याला तेव्हासुद्धा तुम्ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घालू शकता, त्याने तुमच्या केसांना खूप फायदासुद्धा होतो. तर तुम्हाला इझिली हे मार्केटमध्ये मिळतं आहे. तर तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल मिळतील. तर आता छानपैकी मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्सचर मी पूर्ण ओव्हरनाईट ठेवणार आहे. ओव्हरनाईट भिजवल्याने मेहंदी छान फुलते
आणि लोखंडाच्या भांड्यात भिजवल्याने लोखंडाचे जे सत्व आहे ते मेहंदीमध्ये उतरते. लोखंडाच्या भांड्याचा तसेच मेहंदी भिजवताना घातलेले जे जे पदार्थ आहेत त्यांचा सर्व अर्क मेहंदीमध्ये छान उतरतो, त्यामुळे तुमच्या मेहंदीला छान कलरसुद्धा येतो. तर हे पहा, ओव्हरनाईट मी हे मेहंदीचं जे मिश्रण आहे ते ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कसा रंग आलेला आहे ह्याला. तर लोखंडाचं जे सत्व आहे पूर्ण अर्क यामध्ये उतरलेलं आहे आणि बघा हे किती काळा आहे रंग, ते पूर्णपणे मेहंदीला काळा रंग आलेला आहे. आणि तुम्ही याप्रमाणे जर 3 दिवस कंटिन्यू मेहंदी ठेवलात आणि 3 दिवसानंतर तुम्ही जर लावलात तर तुमचे सारे पांढरे जे केस आहे ते काळे होतात. तर नक्की करून पहा. तर ज्यांना 3 दिवस नाही ठेवायची त्यांनी नेक्स्ट डे मॉर्निंगसुद्धा ही मेहंदी लावू शकता. तर बघा कढईला कसा काळा रंग आलेला आहे. तर आता आपण अजून एकदा ही छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण मेहंदी लावायचं आहे. तर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक अंडं घालणार आहे. तर तुम्ही जर अंडे वापरत नसाल तर ॲलोवेरा जेल किंवा दहीसुद्धा घालू शकता. अंडे हे केसांना मुलायम आणि चमकदार बनवतात. तर तुमचे केस कोरडे असल्यास नक्की अंड्याचा वापर करा. तर पूर्ण अंडं मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्याला तर छानपैकी फेटून मग आपण मेहंदी लावायची आहे. तर आता काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर मेहंदी लावायच्या आधी तुम्ही केस छानपैकी केसांना शॅम्पू करायचं आहे. तुमच्या केसांना तेल अजिबात असू नये. जर तेल जर असलं तर तेलकटपणामुळे मेहंदी छान केसांना लागत नाही, त्यामुळे केस छान शॅम्पूने धुवून वाळल्यानंतर मेहंदी लावायची आहे. आणि मेहंदी लावायच्या आधी तुम्ही तुमचे जे केसांमधला गुंता आहे तो छानपैकी काढून घ्यायचा आहे, त्यामुळे एकदा ब्रश फिरवायचा आहे तुमच्या केसांमधून आणि त्यानंतर मेहंदी लावायची आहे. मेहंदी लावून झाल्यानंतर ती किमान 1 तास तरी ठेवायची आहे. तर पटकन जर तुम्ही मेहंदी धुतला तर रंग येणार नाही तुमच्या केसांना. तर एक ते दोन तास तुम्ही मेहंदी किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी 3-4 तास ठेवूनसुद्धा तुम्ही मेहंदी धुवू शकता. तर ह्याने तुमच्या केसांवरती छान रंग चढतो आणि तुमचे केससुद्धा छान होतात. आता 3 ते 4 तास झाल्यावर तुम्ही जेव्हा मेहंदी धुता त्यानंतर तुम्ही लगेच शॅम्पू करायचा नाही आहे केसांना, त्यामुळे जो काही कलर असेल तो पूर्णपणे निघून जाईल, त्यामुळे तेव्हा तुम्ही शॅम्पू करायचा नाही. तर मेहंदी धुवून झाल्यानंतर केस वाळल्यानंतर तुम्ही छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे केसांना आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचं आहे. तर अशा काही टिप्स होत्या, तर तुम्ही नक्की त्या फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.